सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हितासाठी आणि गोकुळ दूध संघाच्या सर्वांगीण विकासासाठीच गोकुळच्या सत्तेचा अट्टहास केला असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या कल्याण निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी कल्याण निधी धनादेश वितरण आणि सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केडी पाटील यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर कोरोनामुळे आणि अपघातात मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कर्मचारी संघटनेच्या वतीनं मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या सत्तेचा वापर आम्ही गोकुळ वाढवण्यासाठी करणार असल्याचं सांगितलं. येत्या 5 वर्षात 20 लाख लिटर दूध संकलन हे आपलं उद्दिष्ट असून सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हितासाठीच आपण गोकुळच्या सत्तेचा अट्टहास केल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. प्रामाणिकपणानं कष्ट करून घातलेल्या दूध उत्पादकांची ही संस्था आहे आणि उद्या दूध उत्पादकांचं संरक्षण कसं होईल, त्याच्या पदरात जास्तीत जास्त माप कसं पडेल, त्याचं जीवन कसं सुकर होईल यासाठी सत्तेचा आम्ही अट्टहास केला. नामदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत दूध उत्पादकांइतकाच प्राथमिक दूध संस्थेतील कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं. गोकुळच्या दुधासह इतर उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं. गोकुळ वाढीमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्याचा उत्पादकाचा सिंहाचा वाटा तत्कालीन असतील किंवा ऑपरेशन फ्लड असेल या सगळ्या माध्यमातून केलेली गोकुळची वाटचाल असेल हे सगळं जरी असतं तरी दुसऱ्या बाजूला त्या सामान्य शेतकऱ्याला तुम्ही कर्मचाऱ्यांनी जी काही वागणूक दिलेली आहे त्यामध्ये तुमच्याही मंडळीचा सिंहास चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळच्या वाटचालीतील कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं कौतुक केलं. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, शशिकांत पाटील चुएकर, बाबासो चौगले, एस आर पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, अभिजित तायशेटे, युवराज पाटील यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक कर्मचारी, सोसायटीचे श्यामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश जाधव आणि जिल्ह्यातील संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.